काय झालं बाळाला? बाळाला गो हा पाहू दे बघ. अरे देवा देवा देवा, लहात लहात ला कोलगेट लावत असे येणच लावत कोमल. ना 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 झालं झालं, पाणी घाल धरा जरा. तेल लावलं नाही ना, काही नाही होत. चटका बसला बाळा तुला, हा चटका बसला. काही नाही काही नाही काही नाही काही नाही. तर आमच्या परीचा तुम्ही बघितला सण, माझ्यामध्ये तिथे तिथं हात जळालेला आहे, पण आई म्हणते की तिथं हात नाही जळाला. काय झालं परी तुला? भाऊ झाला? भाऊ नाही झाला, ती चहा सांडला मित्रांनो. आणि तिला वाटलं मला भेटत नाही आता. हां, आणि ती जर रडायला लागली जोरजोरात की तिला चटका नाही बसला असा, कारण की चटका बसला असता एवढं लवकर शांत झालीच नसती बघा. परत चहा पिणं चालू आहे, थोडा चहा याच्यामुळे देतोय मित्रांनो, कारण की ती दूध नाही पिते सध्या. थोडं कधी मधी कधी मधी थोडा चहा देत असतो आम्ही. हा म्हणजे ती हा, आणि तिला ती कळतंय पांढरा आणि चहा दुधी कलरचा असतो. हा ते बघा, आता पाव खा लागली ती. आणि जर का तिला खरंच चटका बसला असता ती एवढ्या रडली असती ना, तुम्हाला काय सांगा. परी एकदा आमच्या पप्पा आणि गणपती आणला, आमच्या पप्पा आणि गणपती आणला. आम्हाला पण जेवण करायचं बाबा, मी आत्ता दुकानात आलो. तुम्ही विचारत असाल की काल व्हिडिओ का बरं नाही आला तुझा, का बरं नाही आला का बरं नाही आला, तर हेच कारण होतं की मला मी दुकानात चालले गेलो आणि दुकानातून घरी आलोच नाही, कारण की दुकानात कोणी नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे काय व्हिडिओ शूट केला नाही म्हणून माझा व्हिडिओ आला नाही. बाकी आता तुम्हाला एक विषय बोलतो, थांबा सेल्फी कॅमेरा आहे चालू आहे, मी बॅक कॅमेरावर करतोय. हा कोमल, व्हॅलेंटाईन डेचा वीक येतोय. काय हायके ना तुमच्या चॅनलवर? खरंच काही नाही पा बाबा आता तुम्ही. आणि ते नवीन नवीन जोडप्याच काय हायका नाही व्हॅलेंटाईन डेचं? असं ना त्यांचं काहीतरी प्लॅन असेल ना दोघांचा. हो काय बरे, आमच्या परील घेऊन जा म्हणा तुमच्या. ती जाईन ना परी, जाशील ना तू काकासोबत? जाशील ना? हा म्हण. हा हा नाही म्हणत, ती नाहीच म्हणणार. अगं काय झालं? तर व्हॅलेंटाईन डेचा वीक येतोय, तर त्यासाठी काय करावं तुम्ही सांगा, सजेस्ट आम्हाला करा. आणि हे माझं आता थोडे थोडे केस शेवळले आहे बघा, यायचे बाकी आहे म्हणून मी ॲट ए टाइम टोपी घालून असतोय, पण ठीक आहे. गोष्ट चालली ती, दुकानाला एक वर्ष होणार आहे. हा 9 फेब्रुवारीला आहे ना, 9 फेब्रुवारीला आपल्या दुकानाचं वर्धापन दिन देखील आहे. त्याचा तुम्ही काय प्लॅन केला का ते सांगा. नाही नाही त्याचा सध्या तर काय प्लॅन नाही केला मी, पण तुम्हाला नक्की शेअर करेल माझ्या दुकानाचा काही प्लॅन वगैरे झाला तर, नाही का. आणि हे छोटे मोठे किस्से आमच्या घरामध्ये होतच राहतात किंवा प्रत्येकाच्या घरात होत राहतात, तर त्याचा काही एवढा इश्यू करायची काही गरज नाही आहे. आणि होत राहत आहे थोडंफार थोडंफार. तर मॅडमचं खायचं कसं असतं माहिती का, ते जे ब्राऊन ब्रेड आणलेले तर याच्यावरची कडे कडे काढून टाकायची आणि मधा मधातलं खायचं, असं तिचं डेलीचं रुटीन आहे. पण आता झालं तिचं बघा खाऊन. आई तिला ती मधा मधातलं पाहिजे खायला फक्त, तेव्हा आता कशी खाती बाई आहे ना बाळा. सगळं समजतं माझ्या बाळाला. आईनं तिला विचारलं की तुला पावसोबत दूध देऊ का, तर ती काय म्हटली, चहा द्या म्हणे मला. तिला एवढं समजतं माहिती आहे मित्रांनो, ती चहा द्या म्हटली मला की त्यासोबत खाते म्हणे मी. त्यांना तापीचा ताण असतो की हातपाय गरम दिसायले का लागायले का काय. चला की जेवायला काय केलं मला दाखवाच, चला ना. बरेच दिवस झाले तुम्हाला आमच्या घरचा मेनू नाही दाखवला, म्हणून तुम्हाला एकदा मेनू दाखवत आम्ही. खाऊन घे बाळा, बाळा खाऊन घे, खाऊन घ्या गुड गर्ल. हा क्या खाऊन नाही बाळा, खाऊन घ्या खाऊन घ्या. बॅड मॅनर्स बेटा, असं नाही करू ना, असं नाही करू. पप्पाची परी आहे ना तू? पप्पाची परी आहे का नाही? आहे ना पप्पाची परी आहे ना? हा म्हणते, हा म्हणते, पण ऐकत नाही पप्पाचं काय सांगा. तर चला तुम्हाला आमच्या घरचा मेनू दाखवतो, बरेच दिवस झाले आम्ही मेनू काय दाखवला नाही. चल कोमल दाखव की, चला माझ्यासोबत तुम्ही, तुम्हाला दाखवतो मेनू काय आमच्या घरी काय. पसारा खूप आहे म्हणते आज. हे पप्पा नसत, ओ पप्पा असत. काय असत?
द्या आवाज पप्पा कोणाला पप्पा ओ पप्पा म्हण ओ पप्पा ओ पप्पा ओ पप्पा ऐ ना ऐच करायला लागली पोरगी काय करू तिला सांग बरं ओ पप्पा असतं मित्रांनो तर ती ए पप्पाच करती आणि हे बघा थोडा पसरा आहे आणि आमच्या घरात पसरा असणं लाजमी आहे आणि कोमल बघा काय दाखवते तुम्हाला काय केलंय गाज हे केलेलं आहे तुमच्यासाठी टमाटाचं वरण हे वरण केलेलं आहे आलू वाटाणीची भाजी आलू मटरची भाजी भेंड्या खिचडी खिचडी केलेली आणि ज्वारीची भाकर दोन बाजरीची भाकर ज्वारीची भाकर बाजरीची भाकर सगळे काही केलेले मस्त असे बोल आता आणि माझे पप्पा माझे व्हिडिओ बघताय वाटतंय ना का नाही चालक बंद का रे हा बोल काऊन आलडत होती तू काऊन ओरडत होती तुला काय झालं दाखव मला काय झालं इकडे दाखव हात हात दाखव मला काय झालं चटका बसला कशाचा कशाचा आईनं काय लावलं त्याला अरे पाय टूथपेस्ट लावलं म्हणती बाबा दात घासून दाखवती ती टूथपेस्ट लावलं म्हणती टूथपेस्ट लावलं कोण लावलं कोण लावलं मम्मी हा हा कळालं मला कळालं तू काय बोलली कळालं कोण लावलं मम्मीन लावलं का आईन लावलं मम्मीन लावलं ना आणि बाळा तू शाळेत जाशील ना कधी जाती उद्या सकाळी सकाळी जाती वा आणि काय करशील शाळेत जाऊन अभ्यास अभ्यास करणार अभ्यास झालं मित्रांनो फक्त एक वर्ष नंतर तुम्हाला परी स्वतः व्हिडिओत बोलेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओत हे बघा ऐका येऊ तिकडं येऊ येऊ तिकडं येऊ येऊ ढम्मे काय आवरा की लवकर किती वाजले 10 वाजलेत ना चला बसा ना मग बसच लावायला तुम्हाला मित्रांनो ही लसूण आता शिक सोला लागली म्हणजे हिचा अजून स्वयंपाक बाकी आहे का ग सैतनी काही नसते सैतनी वगैरे काय असते प्लेट घे एक हा चल इकडे माझ्याकडे बाळा 2 मिनिट आता रे बाबा मित्रांनो काय सांगू तुम्हाला मला कंबरच राहील नाही बरी लग्यासाठी माझं वेट कमी झालंय थोडं झालं बरं का तर ढेरीच नाही राहिली दिली अरे 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 पप्पा मारती हा काय हो माझं 75 डेजचं चॅलेंज मोडलंय मित्रांनो काय सांगू तुम्हाला 32व्या दिवशी मोडलं आम्ही गेलो तिरुपतीला तिथं मला वर्कआउटच करायला भेटला नाही डायट होत होतं फॉलो पण वर्कआउट नसल्यामुळे मला ते 75 डेजचं जे चॅलेंज आहे ना ते तसं सोडून द्यावं लागलं हां काय चिकू तर आम्ही काय करतो माहिती आहे का मी दररोज सकाळी वर्कआउटवर आलो ना तर मी चिकन आणत असतो खाली आणि तेव्हा माझ्यासोबत परी देखील असते तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला दाखवील चिकन आमचं काय किती मोठं झालं काय झालं कर बाबा तुला चिकन आवडतो कुठे काळ्या कोणी मारलं कोणी कोणी मारलं चिकनला काळ्यानं मारलं अरे बाप काळ्या नावाचं आमचं कुत्रं काळ्यानं चिकन मारलं कसं काय हा बाप रे महिले तू बरोबर सांगते मग मला हा काळ्यानं मारलं ना काय शिशी शिशी केली हो काय कोणी चिकेनी कोणी केली बाबाने केली म्हणजे बाय कोणत्या बाबाने केली काय माहिती म्हणजे आणि पण ती दिवसभर सगळ्या काही घटना सांगत असते मला थोडेफार तिला जेवढं समजते तेवढ्याफार घटना मला ती तिच्या भाषेमध्ये समजून सांगते आपल्याला समजून घ्यावं लागतं सध्या तरी बाकी बघूया आता आणि परीचा हात वगैरे आहे बघा ठीक आहे दाखव बाळा हे बघा आता ठीक आहे काय नाही 2-3 शी थोडे उरले असन त्यातच ती आरडाओरडा करायला लागली आणि मला देखील वाटलं सुरुवातीला तिचा हात जळाला काय पण नाही हात वगैरे नाही जळाला तिचा व्यवस्थित आहे मग माझं बाळ बरं चल उभी राहा एकदा चल एकदा सगळ्यांना हाय करा आता हाय पप्पी दायक हां मला इकडे दे पप्पी एक हां चला सगळ्यांना बाय बाय करा आता बाय बाय आणि आमचा व्हिडिओ तर कसा वाटतो ते सांगा बरं का आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक परीसाठी गुलाबी कलरचं हर्ट पाठवा आहे ना बाळा गुलाबी कलरचं हर्ट पाठवा म्हणा
हो चला सगळ्यांना बाय बाय करा. बाय बाय. हां भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत. बाय बाय.